आणि देवाशी एकरूप होणं हीच कीर्तनातली देवाची भेट. प्रवचनकाराची कीर्तनकाराची अशी लायकी असावी की बसलेल्या लहान मुलाला सुद्धा सांभाळावं इतकी लायकी असावी. म्हणून मी त्यांना म्हटलं की अवघड सांगणं सोपं आहे पण सोपं सांगणं अवघड आहे. सोपं केव्हा सांगता येतं? नीट कळलं तर. भाकरी गोल केव्हा होते? सांगून नाही, अनुभवाने नीट कळली तर. कशी करायची? तिने करायला पाहिजे. करून 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 नाही तर काय आहे? गोल जरी पोळीपाट असला तरी ती त्रिकोणीच होते, चौकोनीच होते, ती कधीही गोल होत नाही. मधी पातळ तर काटाला जाड, काटाला जाड तर मधी पातळ, अशी काहीतरी होत राहते. पण अनुभवातून आल्यानंतर सांगायला नको, 2 मिनिटात भाकरी तयार. याचा अर्थ आईने कळं असेल सांगायला सांगितलं, करपली पहिल्यांदा भाकरी तरी काही हरकत नाही. केव्हा भाकरी उलटायची, केव्हा करायचं, हे तसं महत्वाचं आहे. तसं कीर्तन किती सोपं असावं? जितकं सोपं करता येईल तितकं सोपं करावं. प्रवचन हा भाग निराळा आहे, दोन्ही भाग आहेत. आता पुण्याला 37 वर्ष दगडूशेठ हलवाई गणपतीची, ज्ञानेश्वरी अमृतानुभव, चांगदेव 65 आधीची प्रवचनं चालू आहेत. पण एकादशीला कीर्तन असतं. कीर्तन कसं आहे? सामुदायिक उपासना आहे, सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. प्रवचन कसं आहे? सांगणारा सांगतो, ऐकणारे ऐकावं, नाही तर न ऐकावं. पण कीर्तनामध्ये कसं आहे? म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. हे काय झालं? मीच कीर्तन करत नाही तर माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा कीर्तन करू लागला. म्हणजे सामुदायिक उपासना ना मी कीर्तन. आणि ती सामुदायिक उपासना सर्व थरातल्या लोकांना करता येतं हे वैशिष्ट्य आहे. ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र, चांगला का वाईट, खरा का खोटा, पुण्यवान का पापी. नव्हे, मला वाटतं पापी तर 1 चा अधिकारी आहे, कारण त्यालाच पुण्यवान व्हायचं आहे. मी प्रमाण देतो, अभंग सगळा म्हणतो, सगळ्यांना माहिती आहे वारकऱ्यांना. एक आम्ही गाऊ विठोबाचे आणि कांचे का मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले असं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष तुका म्हणे महा. कोण अधिकारी? नाही का वेदांतामध्ये अधिकारी कोण, विषय कोण, प्रयोजन काय वगैरे सांगतात. मग हरिकीर्तनाचा अधिकारी कोण? तुका म्हणे महापातकी पतित, पण होती जीवनमुक्त हेळा मात्र. हे कीर्तनाचं सामर्थ्य आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की जे या काळा करताय तेच करावं, जे या काळा करता नाही ते करून चालत नाही. पूर्वीची महाराज मंडळी बैलगाडीतून फिरत होती. जुना काळ, रस्ते कुठले, नाही का आता. पूर्वीचे आपले अलिबागकर महाराज जे आले तेव्हा काय, मलाही माहिती आहे. आज काही 84 म्हणजे काही काही कमी वय नाही. मी तुमच्या त्या नागोठण्याला गेलो आहे. पूर्वीचे रस्ते, आजचे रस्ते, आजचे माणसांचे कपडे, त्यावेळच्या माणसांचे कपडे, फारच सगळा फरक अलग लक्षात. हो, अहो चहा प्यायला कुठे मिळायचं नाही, तिथे नाक्यावर यांचं भज्याचं हॉटेल आहे. नाही का अहो इतके चांगले भजी करतात ना, एकादशी असेल तरी मोह सुटतो माणसाला खावं. अर्थात मी कधी खाल्ली नाहीत एवढंच सांगतो. कधीतरी असेल तर आमचे अलिबागकर महाराज बरोबर असतात, चला महाराज त्यांची इच्छा आहे, बर चला तर चला. प्रेमाने आवडीने बोलवलं आणि कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी, बाकीचं काही नाही, ती चालते, तेवढी चालते, सगळ्यांनाच चालते ना. चातुर्मास सोडून अगदी जे खात नाहीत ते फक्त चातुर्मासात खात नाहीत, काही काही समोर खात नाहीत. आमच्या गदरे बाजाराने टाळी दिली मला. समोर खात नाहीत पण मागून खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. मागून बायकोला मागून खातात. अगं ते काही जमलं नाही जरा. हा, तसं लक्षात घ्या की ज्या काळामध्ये जी गोष्ट खटारा मागच्या काळचा बरोबर आहे,
आता जर गोपाळ महाराज वाजे म्हणाले आम्ही निघालो खटाऱ्यातून, बाबा महाराज मी म्हटलं की येतो मी तुमच्या गावाला, कुलकर्णी साहेब तुमच्या गावाला येतो, पण एक खटारा पाठवून द्या, बैलजोडी चांगली पाठवा, जरा झुलबिल घाला. ते म्हणे महाराज ते काही मला फटकन म्हणणार नाहीत की तुम्ही शुद्धीवर आहात का, पण त्यांना असं वाटेलच मनातून की कोणत्या युगात आहेत आणि बाबा महाराज काय बोलतायत. हां हां का करू, पण असं करूया महाराज तुम्ही गावाच्या वेशीवर या आणि तिथून आपण बैलगाडीतून मिरवणूक काढू. हां ठीक आहे, पण मुंबईपासून बैलगाडी अशक्य. आता नागपूरला वर्षातून 2-3 वेळा जातो, तिथे रेल्वेने विमानाने जातो. कशाकरता सांगितलं, ज्या काळाकरता जी साधनं उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करावा, नको ते साधन नको त्या काळामध्ये वापरू नये. तसं कलियोगी करावे हरीचे कीर्तन. कलियुगामध्ये काय करायला पाहिजे, नको ते करू नकोस, योग याग जप तप या भानगडीतच पडू नकोस, तुला जमणारच नाही. एकाने मला प्रश्न विचारला माळा घातल्यानंतर, आम्ही सांगतो ध्यान करा. ध्यान करा म्हणजे काय, पांडुरंगाची मनामध्ये पूजा करा वगैरे वगैरे एवढं, त्याच्यापेक्षा काही नाही. मला म्हणाले आम्ही ध्यान करतो. म्हटलं देव किती वेळ दिसतो? नाही नाही एक सांगू का, डोळे उघडे ठेवून तरी दिसेल, पण डोळे झाकल्यानंतर देव सोडून बाकी सगळं दिसतं. काय गंमत आहे? तुम्हाला काय वाटतं, डोळे झाकलं म्हणजे देव दिसेल? माझा उलटा प्रश्न आहे, ज्याला उघड्या डोळ्याला प्रत्येक ठिकाणी परमात्मा असून सुद्धा दिसत नाही तोच आंधळा. आंधळा कोण? आंधळा कोणाला म्हणावं? नाही का, अध्यात्म जास्ती काही सांगत नाही, आपल्यालाच कालाचं कीर्तन आहे बरं का. उद्या जर बा माणसं चांगली जमत होती काल्यालाही भरपूर समाज आला असं म्हटलं म्हणून जर उद्या आले तर माणसं म्हणतील का आला, नाही कळलं? आज काय काला आणि उद्या का आला, का आला? अहो 4-5 दिवस कार्यक्रम होते ना, आत्ता आलाय होय, अहो आम्हाला कळलंच नाही. भाग्य तुमचं. कशाकरता सांगितलं मी की कोणत्या युगामध्ये काय करावं, तसं कलियुगामध्ये दुसरं काही करूच नाही. एक लक्षात ठेवा, योग्यांचा महायोगी वेगवेगळ्या योग्यांचा मेरुमणी शुभ भगवान काय करतात, श्रीराम राम 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 श्रीराम राम राम. दुसरं काही करतात? कैलास पर्वतावर जाऊन योग समाधी दिली सोडून ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा योगाची आदिनाथापासून चालत आली, म्हणजे शंकरापासून. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष ओढला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार चोजविले. बरोबर आहे ना? मग योगाची परंपरा वळली कुठे? महाराज वैशिष्ट्य आहे याच्यात. ज्ञानेश्वर महाराजांनी बघितलं हे काही खरं नाही, हे काही खरं नाही. पहिला शिव आहे तर दुसरा विष्णू आहे तर तिसरा पुन्हा शिव आहे, नाही कळलं? पहिले आदिनाथ शंकर, आदिनाथ गुरु सकळ सिद्धा, मच्छिंद्र विष्णू, मग पुन्हा शिव. बरोबर आहे? मग पुन्हा विष्णू, मग निवृत्तीनाथ पुन्हा शिव, आणि ज्ञानेश्वर महाराज पुन्हा विष्णू. वर्म कळलं का? हे दिसायला 5-6 नावं झाली पण आहेत दोघच, माझं तुझ्याकडे तुझं माझ्याकडे. काय जेव्हा बापाला माहिती असतं की पोरं पैसे मागणार आहे तेव्हा तो बायकोजवळ ठेवायला देतो. म्हटलं असं का हो? नाही म्हणले आलं की पोरं लगेच कौटाळतं, कशात हात घालतात, त्यापेक्षा अगोदर दिलेलं बरं. काय मोठा अवघड असतो काय? आणि आईच्या ताब्यात असलं आणि तिला कळलं की पोरगं मागणार आहेत की ठेवा जा तुमच्या बापाकडे मागा काय. तसं महत्वाचा भाग इथे असा आहे की कोणती गोष्ट कोणत्या काळामध्ये केव्हा करावी हे जर कळलं तरच परमार्थ होऊ शकतो. योग याग, हां यज्ञ याग आपण करतो पण याग
करायला काही बंदी नाही, पण या काळा करता नाही. माझं म्हणणं कळलंय? 100 रुपये किलो तांदूळ होत चाललाय आणि तो कुठे तुम्ही जाळता? नाही का? चांगला तांदूळ 100 पेक्षा जास्त आहे, बरोबर आहे, आणि तो कुठे जाळता? त्यापेक्षा ज्याचं पोट जळतंय. तांदूळ जाळण्यापेक्षा ज्याचं पोट जळतंय त्याच्या तोंडात एक 5 घास जाऊ द्या की खरा अर्थाने यज्ञ झाला. हे बघा, इथेही जठराग्नी आहे, पोटामध्ये जठराग्नी आहे, आणि तिथे घास घातल्यानंतर त्या अग्नीमध्ये झाल्यानंतर तिथे सुद्धा यज्ञच होतो, हे विसरू नका. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, गुरुराया आता हे आता बंद करा. आणि सर्वांना मोठा गोष्ट आहे, ती जास्त सांगत नाही, सर्वांना वाटण्याचा अधिकार द्या. ते मधला भागच सांगत नाही, फक्त एकच ओवी सांगतो. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ, एडे वरदे श्री ज्ञानदेव सुखिया झाला. हा ते म्हणाले, ही आपली पद्धत नाही, एक गुरु एक शिष्य हा रुढला साच व्यवहारू, ही पद्धत नाही आपल्याकडे. ती म्हणली, पद्धत नाही तर तुम्ही तयार करा, इतके समर्थ तुम्ही आहात. नाही का? ताकद असेल तर नवीन पद्धत करायला काय हरकत आहे, चांगली असेल तर, अनुकूल असेल तर. आमच्या वारकऱ्यांच्या कीर्तनात कधी दबला नव्हता. आता माझं गाण्याचे शिक्षण झालेलं तेव्हा मला माहिती आहे तबल्याचं काय मजा आहे ती. हा आता मी पांढरे 2 मध्ये गातो, तो पखवाज पांढरे 2चा, पण टिपीचा तबला पाहिजे, तेव्हा ती चाट वाजते. मी सुरू केलं, बाबा महाराजांनी संप्रदाय मोडला, म्हटलं तू चालू ठेव. नाही, कोणी सांगितलं की तबला हा संप्रदायात बसत नाही? अ पहिला पखवाज होता, ते पखवाज कशाचे व्हायचे? मातीची भीतीचे असायचे, घट्टम होते, बघा ना उत्तर साऊथ इंडियामध्ये असेच असायचे. मग त्याने ते पखवाज होता तो फोडला, आणि फोडल्यावर काय झालं, ते नीट बसलं आणि वाजू लागलं. तेव्हा तो म्हणला, तब बोला कभी बोला, त्याला जेव्हा फोडला तब बोला, आणि तेव्हापासून तबला सुरू झाला. काय जसं माणसं म्हणतात ना, लात घालीत कमरेत त्याशिवाय उठलं नाही कार्ट, तसं तब बोला. कब बोला? तब बोला. मी म्हटलं काय आता नारायणबा सगळेच लावू लागले. मी म्हटलं आता बाबा महाराजाला नावं ठेवत होता. अरे कीर्तनामध्ये जे योग्य आहे ते करायला काय हरकत आहे, पेटी सुद्धा नाही घ्यायची. बेशूर ओरडण्यापेक्षा पेटी घेतलेली बरी ना, नाही का? बेसूर ओरडण्यापेक्षा मी दाखवत नाही कशाला ओरडतात, तर नाही तर माझ्याच वारकऱ्याची टीका होईल ती. परवाच्या कीर्तनात सांगितलं होतं, गायंती चालत नाही, ओरडंती चालतं. ताल सुराचं ज्ञान पाहिजेच, उत्तम कीर्तन व्हायचं असेल तर तालाचं सुराचं ज्ञान पाहिजे. आपल्या खांद्यावरचा विणा आणि दुसरा लावून देतो, आणि बिघडला तर पुन्हा लावता येत नाही, काय उपयोग आहे? नीट लक्षात घ्या, नारदांना ब्रह्मविणा दिला, नारदांच्या खांद्यावर काय दिला जे निघाले की नाही तिथून, ते म्हणे बाबा आता हा विणा घे आणि प्रचार कर, हरिनामाचा प्रचार कर, कृष्ण भक्तीचा प्रचार कर. बरं का? याच्यावरून खूप वाद झाला होता टीव्हीवर. म्हणजे 30 वर्षापूर्वी पहिली मुलाखत माझी झाली, जेव्हा ऑल इंडिया संबंध जग भारतभर एकच टीव्ही होता, तेव्हा पहिली मुलाखत माझी झाली. विजया जोगळेकर तिथे होती त्यावेळेला, त्यांनी माझी मुलाखत घेतली, आणि रानडे होते मुलाखत घ्यायला, ते हुशार मोठे. त्यांनी मला विचारलं की हे काय तुमची भानगड, इकडचा विणा तिकडे जातो, म्हणजे आज माझ्या गळ्यात आहे तो तिकडे गेला, ही काय भानगड आहे? म्हणजे त्यांनी बरेच प्रश्न विचारले, कंबर का बांधतात, बुक्का का लावतात, अमकं का लागतात, सगळ्याची उत्तरं दिली. मग म्हटलं ते ती विणा काय हो तुमची इकडे तिकडे जाते? नाही म्हटलं, चुकीचं बोलताय तुम्ही. ते एकदम रमले, म्हटलं काय चुकीचं बोललो? आमचा ती विणा नाही तो विणा आहे.
ते म्हणले पण व्याकरणामध्ये तसं आहे, ते व्याकरणामध्ये काय ते तुमचं तुम्ही बघून घ्या, व्याकरणामध्ये काय आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या, पण नारदाकडे ब्रह्मविणा आहे, ब्रह्म हे नपुसक लिंगन पुरुषवाचक आहे, आणि पुरुषवाचक असल्या कारणाने आम्ही ती विणा घेतली नाही तर तिचा तो करून खांद्यावर घेतला, तिला खांद्यावर बसली की संसाराचं वाटलं होतं, नाही कळलं तुम्हाला? नाही एवढं तरी कळायला पाहिजे, हे काही गहन नाही, अत्यंत सोपं. जो पुरुष बायकोला आपल्या खांद्यावर बसून किंवा डोक्यावर बसून घेतो त्याच्या संसाराची वाट लागल्याशिवाय राहत. एक लक्षात ठेवा, तिला जवळ करतो पण आई बाप आयुष्याचे दूर जातात, नाही का? आपल्यात अशी कपॅसिटी पाहिजे संसार करताना, आईलाही खुश ठेवावी, बापालाही खुश ठेवावं आणि बायकोलाही खुश ठेवावं, तरच तो घरातला कर्ता पुरुष. माझं म्हणणं कळलं का? कर्ता पुरुष कशाला म्हणावं, नाही तर गेलं आपलं, जाऊ द्या, विषय जास्ती वाढवत नाही. तू झालं का लग्न बाबा? झालंय ना, चांगलं आहे चांगलं आहे, तटकरे साहेबांना काळजी नाही. फार अवघड असत. नारायण बाबा हसू नका, तुम्हाला मुलं चांगली मिळाली म्हणून. हे बघा, आपल्या जीवनामध्ये आपली मुलं जितकी असं करतात ना, तितकं जगात कुणीच असं करत नाही. मुलं जर चांगली निघाली, आपल्या वचनात राहिली, आपल्या आज्ञेत राहिली, अगदी प्रत्येक गोष्ट आपली ऐकायला पाहिजे, आणि आपण तरी त्यांनी प्रत्येक गोष्ट ऐकायला पाहिजे, जी ऐकली ती म्हणजे झाली ना. नाही का, आता तुमच्या कीर्तनाला तो येतोय, चांगलं आहे ना. उद्या त्याला वाटलं आपल्या बायकोला घेऊन फिरला जावं, तुम्ही जर म्हटला जाऊच नको तर कसं काय जावायचं नारायण बाबा? नाही रितसर काय हे, काय 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 महाराज झाले म्हणजे काय असं बोलावं का? काय आमची शिष्य परंपरा आहे, अलिबाग कर फड मूळचे जे अलिबाग कर गोपाळबुवा ना, नाही गणपत महाराज, यांना माळ दादा महाराजांची होती, तेव्हा हे आमची शिष्य परंपरा आहे म्हणून कौतुकाने बोलणं चालतं. काय मग आता काय गंमत आहे त्याच्यामध्ये? उलट तू असं कर, आता मी एकटा जातो, जरा तू जाऊन ये, फिरून ये. बरं वाटतं सुनेला, बरं वाटतं मुलाला, बरं वाटतं सगळ्याला, बरं वाटतं आनंद वाटतो, मग पुन्हा कीर्तनाला हजर. म्हणून आम्ही आमच्या चिन्मय महाराजांना अजूनमधून सुट्टी देतो, या जरा फिरून या, म्हणजे आमच्या कीर्तनाला सोयीस्कर होईल पुन्हा. काय तसं नीट लक्षात घ्या, कसं वागायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, संसार कसा करायला पाहिजे हे कळलं पाहिजे, तसं परमार्थ सुद्धा कसा करायला पाहिजे हे कळलं पाहिजे. पुढचं कशाकरता करायचा हेही कळलं पाहिजे, नाही का? संसार कशा करता, नाही का? प्रत्येकाच्या घरामध्ये लग्न कार्य हे मंगल कार्य म्हणतात, बरोबर आहे ना? मग कशा करता लग्न? परंपरा वाढावी, कुलवृद्धी व्हावी, वंशवृद्धी व्हावी, त्याच्याकरता, बरोबर आहे ना? मग सुनेला मुलाला अमक तमक नातू झाला, काय आनंद, ओहो हो हो हो, नातू काय, नात काय, काय आनंद, आता तर मला पंते आहेत, काय आनंद. रोज तीन फोन असतात, छोटीच आहे त्याच्यापेक्षा मोठी आहे, बाप्पा केव्हा येता, ओ काय बरं वाटतं, कीर्तन करण्यापेक्षा बरं वाटतं. काय म्हटलं मी? का बरं वाटतं, कशामध्ये बरं आहे, कशामध्ये बरं आहे? एक लक्षात ठेवा, माणसं म्हणतात आपल्या मुलाचा आपल्याला मोह वाटतो, तो आपल्या मुलाचा नाही, आपला अंश आहे, तो आपला अंश आहे. भगवंताने सुद्धा म्हटलंय अंश नाही मम वंश, मी पुढे जोडतो, प्रत्येक जीव हा परमात्म्याचा वंश आहे. कुठून आला पहिला बाप कोण, त्याच्यापासून मग अमके 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 झाले. तसं काही जाती वगैरे काही नाही, ज्ञानार्जन करतो तो ब्राह्मण, साधं सरळ घडत आहे. जगत जीव आणि परमात्मा हे तीन तयार झाले, एक जगत एक जीव. पण त्यांनी विचार केला की जीवामध्ये असं काहीतरी पाहिजे की ज्याला काहीतरी कळेल, मग कळण्याकरता काय घातलं? पहिल्यांदा ज्ञान घातलं,
तुम्ही जेव्हा ज्ञान तुमचं जागृत होतो तेव्हा समजावं तुम्ही ब्राह्मण आहात, हे असायलाच पाहिजे, तो असल्याशिवाय जीवन जगू शकत नाही. म्हणून गुणकर्माकडून विभागणी म्हटलं ते असं आहे गीता. आता नुसता ब्राह्मण आहे, ज्ञान चांगलं आहे, बाकी पुढचं काही येत नाही. बायकोला घेऊन रस्त्याने निघाला, रस्त्याने निघाल्यानंतर एक मावळी आला, बायकोला धक्का मारला. ती म्हणली अहो तुम्ही माझ्या शेजारी चालले, त्याला काही बोलत सुद्धा नाही, सगळं ब्रह्म आहे. मग म्हटली त्याच्याच बरोबर जाते, सगळंच ब्रह्म ना, नाही सगळंच ब्रह्म, मग तुम्ही ब्रह्म आणि तूही ब्रह्म, जाऊ का म्हणली. अहो पुरुषात का काय, परपुरुष मला धक्का मारतोय, जरा निदान त्याला धक्का तरी द्या. मग क्षत्रिय पाहिजे का नको, पाहिजे का नको काय. आज कुलकर्णींनी उपरणे वगैरे छान घेतले, फक्त फक्त मी पाया पडताना कधी इकडे तिकडे बघत नाही जास्ती, पण अवलोकन करताना एक अवलोकन करतोय की तुमच्या बायकोच्या गळ्यात माळ आहे. तर तुमच्या गळ्यात केव्हा दिसेल तो आमचा भाग्याचा दिवस. अहो तुमच्यासारखी अशी मंडळी परमार्थात आली तर खरंच संप्रदायाचं, नव्हे संप्रदायाचं नाही, जगाचं कल्याण त्याच्यात आहे. हा गटार पाहिजेतच, पाणी पाहिजेच, रस्ते पाहिजेच, पण चालणारी माणसं जर झिंगत चालली तर त्या केलेल्या रस्त्यांचं काय होईल, रस्ते शिल्लक राहणार नाही, मग संपला जीवन. म्हणून नीट लक्षात ठेवा की जीवन सुधारण्याकरता, मग संसार कशा करता, दोन मुलं बाळ चांगली होण्याकरता, परमार्थ कशा करता, दोन भाग आहेत त्याच्यात, एक मुक्ती आणि एक भक्ती. काहींचा परमार्थ मुक्ती करता आहे, आणि आज कीर्तनाचा जो अभंग आहे तो उपजवनी पुढती येऊ काला खाऊ दैवात, भक्ती करता आहे. वारकरी संप्रदायाची रोजची प्रार्थना आहे ही आहे, हीच माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकोने दि हरी, देवा वारी चुकून देऊ नकोस जन्म जन्मांतरी. हे बघा माणसं म्हणतात जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटलं पाहिजे, कोण सुटून वरून खाली आलाय, हे बघा लिहिलंय मला मान्य आहे, पण असा कोणी आलाय का की मी सुटलेलो खाली आलोय मोक्षातून. मोक्ष हेच खरं मरण आहे, नीट लक्षात घ्या माझं बोलणं. तुम्ही भागवत काढून बघा, जे भागवतावर प्रवचन कीर्तन झाली, व्यासाने प्रत्येक ठिकाणी म्हटलंय की मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. मागच्या ग्रंथामध्ये मुक्तीचं श्रेष्ठत्व होतं, पण भागवतामध्ये त्यांना कळलं की भक्तीशिवाय पर्याय नाही. भागवत ग्रंथ काढून बघा म्हणजे तुम्हाला कळेल, नाही का. आणि नारदाला जी स्मृती कायम ठेवली हे सांगितलं का मी परवा, हा स्मृती कायम ठेवली ती भगवत भक्तीची वर्णन करण्याकरता स्मृती ठेवली, म्हणजे त्यांना मृत्यू जेव्हा आला पहिल्यांदा तेव्हा म्हणले आशीर्वाद देतो की दुसरा देह धारण करून येशील पुढच्या युगात, पण तुझी स्मृती कायम राहील. म्हणून राम अवतार सर्व अवतारात आहे, आणि काय प्रचार केला, एकच नामस्मरणाचा हरिकीर्तनाचा. कीर्तन इतकं गोड की देवाने म्हणावं नारदा होऊ द्या जरा कीर्तन तुमचं, ऋषी मुनीने म्हणावं नारदा होऊ द्या कीर्तन तुमचं. त्याच्यामध्ये अतिशय गोड होत कथा आहे, आणि याच्यामध्ये सुत हा कथाकार आहे, नाही का, सुत हा कथाकार आहे. हे सगळे ऋषी जेव्हा जमले होते नैमिषारण्यामध्ये, शौनक वगैरे सगळे आले आणि सुत आला, सुत आल्यानंतर तो अतिशय गोड बोलायचा. सगळ्यांनी विनंती केली, सुता एक विनंती आहे. काय विनंती आहे, जरा कथा सांग. तू गोड कथा सांगतोस, गोष्ट सुद्धा रंगून सांगता आली पाहिजे, नाही का. हा चरित्र सुद्धा रंगून सांगता आलं पाहिजे तरच मजा आहे हो, नाही तर उगीच आपलं काहीतरी तुकाराम महाराज जन्माला आले, गावातल्या लोकांनी छळवलं, रामेश्वर भटांनी बोडवलं, मग ते गाता तरला काय.
आणि लवकरच वैकुंठवासी झाले, झालं संपली काय 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 राहिली त्याला. पण प्रत्येक कथा सांगताना रंगवून सांगितली पाहिजे. कथेकर उत्तम कोणचा? जो रंगून सांगेल तो. हां, चरित्रात नसलं तरी भर घालावी, कारण शेवटी काय ती भर घातली तर त्या मूळ चरित्राकडे लक्ष जातं, नाही का? चरित्राकडे लक्ष जातं. कृष्णाचं वर्णन करताना नुसता कृष्ण सुंदर आहे असं म्हणू नये. वाक्या वाळे अंधु कृष्ण नवनीत शोभी, परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी, तो हा गवळीया घरी. वाक्या वाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी. काय करू लागला मग वाक्या वाळे? एवढं सांगायची गरज काय? आणि पहिलं शब्द कळला का? परब्रह्म निष्काम. मग परब्रह्म निष्काम न वाक्यावाळ्या काय भानगड आहे? आणि नवनीत चोरी काय? हीच तर लीला आहे. निष्काम आहे पण लीला आहे. निष्काम आहे मान्य आहे, पण शेवटी कसा आहे? आणि खरंच निष्काम आहे. कृष्णाचा जन्म तुरुंगात झाला, काय आश्चर्य हो. परब्रह्म आणि जन्माला कुठे आलं? तुरुंगात. काय आश्चर्य. ते वसुदेवाच्या पायात बेड्या, देवकीच्या पायात बेड्या, ते म्हणले कसं काय जायचं? देवकी साधी ओळी होती, तिने बघितल्यावर कंठ सद्गतीच झाला. आणि हे मोठे होऊन आले, मोठे होऊन आलेलं बघितल्याबरोबर मला नेऊन सोडा म्हणाले. देवकीने अंगावर हात पेला, जवळ लावलं. अरे बाळा, आईची तृप्ती तेव्हा होईल की तू माझ्या अंगावर पिशील तेव्हा. न पिता कसा जातोस रे, बघ दूध भरून येत आहे. हे बघा, नीट चांगल्यापणाने ऐका. दोन स्तन आहेत, एक शिव आणि एक जीव आहे. कृष्ण परमात्म्याने दोन्ही पिऊन निस्तन केलं, सगळं संपवलं. दोन्ही अवस्था संपल्या, जीवत्वही संपलं आणि शिवत्वही संपलं, पिऊन मोकळं केलं. काय पिण्याचा अर्थ आहे? तात्विक दृष्टिकोनातून विचार करा म्हणजे कळेल. काय पिले? पिले असे तृप्त झाले. आई जाऊ आता, एवढे लहान झाले. वसुदेवाच्या हातात बेड्या, ते म्हणले न्यायचं कसं? ते म्हणले मी काय सांगितलं तुम्हाला, डोक्यावर घ्या. आपण म्हणजे डोक्यावर घेतल्यावर पुढे कसं काय? ते म्हणजे पुढचे प्रश्न विचारू नका, डोक्यावर तर घ्या. नाही कळलं का तुम्हाला? कृष्ण देवाऱ्यात ठेवू नका, डोक्यावर घ्या. तुमच्या तुमच्या स्मृतीत घ्या, तुमच्या आठवणीत तोच राहू द्या. डोक्यावर घेतल्याबरोबर सगळ्या साखळ्या गळून पडल्या, खाड 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 पडल्या, पायातल्या संपल्या, हातातल्या संपल्या. दरवाज्यातले जे सगळे रखवालदार होते ते निजून गेले आणि पायवाट मोकळी झाली. काय चमत्कार आहे! पण कृष्णाला डोक्यावर घेतलं, दुसरं कुणाला नाही. दुसरा कोणचा मार्ग नाही, दुसरा मार्ग नाही. नीट लक्षात ठेवा, कलियुगामध्ये तुम्ही भलतसंत करायला आत पुष्कळ चालू आहेत मार्ग. मला त्याच्याबद्दल चर्चा कोणाची करायची नाही आहे. मी कधीच कोणाची निंदा करत नाही, वाजवीपेक्षा जास्ती स्तुती करत नाही. जेवढ्या जेवढ्या पुरतं असतं तेवढ्या तेवढ्या पुरतं असतं आहे. आणि जे करतो स्तुती जर केली ना तर ती मनापासून करतो, आणि वाकडं जर बोललं ते सुद्धा मनापासूनच बोलतो. नाही त्याच्यामध्ये सुद्धा हात राखून काही नाही, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना इथून तिथून माहिती आहे. बाबा महाराज रोख ठोक आहेत, उदार बिदार काय नाही. काय आणि खंडन करा, माझं चुकलं असेल तर तुमची माफी मागीन ना मी, त्याच्यात काय आहे. पण जर खरं असेल, तबला लावणं चुकीचं म्हटला. मला पुढचा काय प्रश्न विचारला माहिती आहे का? मी त्याला बरोबर उत्तर दिलं. मग म्हणाले कोठीवर तबला असतो. म्हटलं तुम्ही फक्त कोठीवरचाच बघितला, इतर ठिकाणी कुठे तबला दिसला नाही का? काय कोठीवर तबला दिसला? मोठे मोठे गायक, अब्दुल करीम खान,
इनायत खान, विनायकबुवा पटवर्धन, केवढी मोठी माणसं ही, बाल गंधर्व, बड़े गुलाम अली खान, अहो यांच्या ह्याच्यामध्ये तबलाच प्रमुख, म्हणजे काय कोठीवरचा तबला होता का? म्हणजे माणसं कशी असतात ते बघा, काय माणसांचे विचित्र विचार असतात, पण बघितलं मग आता सगळे अनुकरण करू लागले, पेटी घेऊ लागले का? अहो शेवटी काय आहे, रंग भरला पाहिजे. कीर्तनात रंग भरल्याशिवाय गद्रे महाराज श्रीरंग प्रगट होत नाही. हो कीर्तनामध्ये रंग भरल्याशिवाय श्रीरंग प्रगट होत नाही. श्रीरंग येऊन एकाने प्रश्न विचारला, देव कुठे आहे? येथे असे देव उभा. जास्ती विचार करू नका, डुक चालू नका, एका शब्द येथे असे देव उभा. कुठे? पालीमध्ये. आज येथे म्हणजे कुठे? ज्या ठिकाणी माझं कीर्तन चालू आहे तेथे मी आहे. मग इथे काय चालू आहे? कीर्तन चालू आहे. आता देव कुठे आहे? येथे आहे. पण हे बोलण्यावर विश्वास पाहिजे, ऐकणाऱ्यांचा विश्वास पाहिजे, तेव्हा तुम्हाला कीर्तनात देव आहे का नाही कळेल. नाही का? हे बघा, देवाची भेट म्हणजे काय? तुमच्या अस्तित्वाचा, तुमच्या मीपणाचा विसर नामे देवाची भेट. बघा इतकी माणसं जमलीत, 18 पगड जातीची माणसं आहे तिथे, बरोबर आहे ना? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. इतके वेळा तुम्हाला कोणाला आठवलं तर का तुम्ही कोणत्या जातीचे? आता एकदम आठवलं बघा. काय आठवलं ना आता? हां, त्याच्या अगोदर का आठवलं नाही? अहो देवाशी एक रूप झाला होता तुम्ही. कीर्तनामध्ये काय झाला होता? देवाशी एकरूप झाला होता. आणि देवाशी एकरूप होणं हीच कीर्तनातली देवाची भेट. सगळं विसरलं, घर विसरलं, दार विसरलं, जात विसरली, पात मी विसरलो. नाही का? आता मी बोलतो जरी आहे तर सावधपणाने बोलतोय. मी बोलतोय हे माझ्या लक्षातच येत नाही म्हणून बोलतोय. तुम्हाला सुद्धा ऐकायला बसलंय, पण ऐकायला बसलंय हे तुमच्या लक्षातच नसतं. तेव्हा ते ऐकणं सांगणं एकरूप होतं आणि तिथे समाधी लागते. उघड समाधी हरिकथा सोहळा आणि नर नारी बाळाला अनतोरा. माशा करता उपजवणी पडती येऊ. काय म्हणाले महाराज? अरे असा तो वैष्णवांचा काल आहे. कोणी सांगितलं मोक्ष श्रेष्ठ आहे? विशिष्ट काळी विशिष्ट पद्धतीने होता, पण जेव्हा हरिनामाची व्यवस्था झाली आणि सर्व जाती जमातींना परमार्थाचा अधिकार दिला, मग अधिकार दिला तर त्यांना जसं पचेल तसं करायला पाहिजे ना. नाही का? शेतकऱ्याला कर्ज माफ म्हणजे सरसकट माफ पाहिजे. नाही का? नाही, माझा विषय नाही तो, पण मी शेतकरी आहे. माफ पाहिजे ना. मग अमक्या लेवलपर्यंत नाही, अमक्या लेवलपर्यंत आहे, अमक्या लेवलपर्यंत आहे, भेद का असायला पाहिजे? इथून तिथून माफ करून टाका, ज्याचं असेल तसं होईल. माझं म्हणणं कळलं का? काय राजकारणातलं म्हणून सांगितलं नाही, एक दृष्टांत म्हणून सांगितलं. माझा काही संबंध नाही याच्याशी. मी कोणत्याही पक्षाचा नाही. जेवढे भारतातले पक्ष आहेत तेवढे माझे शिष्य आहेत, तेवढे सगळे येतात. आताच बघा, एका घरात थोरला भाऊ काँग्रेस आणि धाकटा भाऊ राष्ट्रवादी, दोन्ही माझ्याकडे येतात. दोघेही माझ्या कीर्तनाला आहेत ना, आणि दोघी जावाजावा सुद्धा माझ्या कीर्तनाला आहेत ना. काय आता काय त्याच्यात आहे मला सांगा तुम्ही? काय काय काही फरक आहे का? काही काय इथे काय राष्ट्रवादी का काँग्रेस का अमक का तमक काही नाही. काही प्रश्न येत नाही. तो आता सुरू होईल उद्यापासून.
काय आता निवडणुका डिक्लेअर झाल्यात म्हणजे तुमचं का अजून अजून कोण उभं राहतंय, कोण नाही, कोण मागे सरतंय, कोण पुढे होतंय, हे चालूच आहे. आम्हाला मागे सरायचं माहितीच नाही. एकदा गळ्यामध्ये माळ घातली की शेवटपर्यंत पुढे सरायचं. मागे सरायचा प्रश्न येत नाही. कशाकरता मागे सरायचं? कशाकरता मागे सरायचं? मागे सरतो फक्त संतांना बघून. ते मागे सरलो नाही, त्यांचा आदर केला, त्यांचं प्रेम केलं. मागे सरलो म्हणजे आम्ही त्यांना दाखवून दिलं, आम्ही तुमच्या मागे आहोत. मागे सरलो शब्दाचा अर्थ काय? आम्ही तुमच्या मागे आहोत. उपजोनी पडती येऊ, पुन्हा जन्माला येऊ, हे सगळे सांगतात. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हा. हो, काय जन्माचं दुःख. काय सांगता? बरेच कीर्तनकार इथे आहेत, प्रवचनकार आहेत. परवा बरेच लोकांचे सत्कार झाले. ते सगळे जवळजवळ कीर्तनकार असले पाहिजेत, आणि न आलेले सुद्धा आज आले असतील बरेचसे. काय सांगतात? ते सांगतात असं नव्हे, सगळेच सांगतात मुक्त व्हा. कोण झाला? नाही, कोण झाला? मुक्त कसया म्हणावे, बंधन ते नाही ठावे, सुखे करितो कीर्तन भय विसरले मन. मुक्त कसया म्हणावे, हे बघा, जो बद्ध आहे तो मुक्त होईल. जो अखंड मुक्त आहे त्याला बद्ध कसे म्हणता? तुम्हाला सांगू मी, तुम्ही किती मुक्तात? उगीच तुम्ही कल्पनेने अडकलाय. बद्ध 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 आपण आपल्या कल्पनेने अडकतो. कसं सांगू का? माझ्या मुलाचं माझ्यावर फार प्रेम आहे. अडकला. कोणाचंही कोणावर किती प्रेम असू दे, अंतकाळी मी परदेशी. अंतकाळ जवळ आल्यानंतर सगळे म्हणतील तुमची वेळ आली आहे, वा पुढे. काय त्या गजराजाचा पाऊल पकडला आहे कथा भागवत. पकडला कोणी? त्या मगरीने. आता मगरीने पाय पकडल्याबरोबर ती खेचू लागली. याला वाटलं तो टॉपमोस्ट गजराज होता. त्याच्यासारखा गजराज नव्हता. हजारो हत्ती त्याच्या मागे, शेकड्यांनी बायका, हजारांनी पोर नातवंड, आणि हा त्यातला पुढारी. आणि सगळे पाणी प्यायला गेले. ती मगर धरून बसली होती बरोबर. जा पाय धरल्याबरोबर असा पकडला. हा सोंडीने प्रयत्न करतोय, पायाने प्रयत्न करतोय, पण आता शेवट आला होता ना. इसका मारला की खाली. माझं म्हणणं राहू दे, राहू दे रे. इसका मारला की खाली. आतमध्ये ओढला जात होता. मग जेव्हा पुढे जात आहे तेव्हा बायको आली, पट्टराणी आली. तिने शेपटाला धरलं, ओढलं. मग तिच्या मागे ती, तिच्या मागे ती, तिच्या मागे ती, सगळ्या बायका, पोरं, नातवंड, पण प्रत्येक इसक्याला आतमध्ये. गुडघ्यापर्यंत गेले, पोटापर्यंत गेले, शेवटी इथे आले. पट्टराणीने खून केली. सरा मागे आता. त्यांना धराल तर आपणही जाऊ, त्यापेक्षा आपण राहून खाऊ त्यांनी मिळवलेलं. जाऊ दे त्यांना. काय हत्तीला वाटलं? काय माझ्या मागे. सिंहाच्या आणि वाघाचे कळप सुद्धा त्यांच्या भोवती फिरत नव्हते, एवढी ताकद होती. पण मागे बघितलं, अग तू पण गेलीस. आता म्हणले मी आले असते तुमच्या बरोबर, पण थोरली बाळणपणाला आली. कोण का? बर आता 100-200 असल्या कारणाने 5-25 कायमच बाळणपणाला लावू. हे रंगून सांगणं कळलं का तुम्हाला? रंगून सांगणं म्हणजे काय? 5-25 सर काय माळपणार तुम्ही? आता म्हणजे अगं म्हणला आपलं ठरलं होतं शेवट दोघांनी बरोबर करायचं. आपण म्हणले तुम्हाला कसं कळत नाही, आपल्या हातात असतं का?
तुमच्या मागे राहायला मला बरं वाटणार नाही का? या माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडणी येथे कोणी सोडवे ना एका सद्गुरु वाचोनी धर्म जागो सदैवाचा जो बापर उपकारी. काय म्हणतायत? माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र सज्जन सखे एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जासणी इथे कोणी सोडवेना. आणि जेव्हा आता बघितलं कोणी नाही, अरे म्हणे तुमच्या करता एवढं केलं, एवढा कळप सांभाळला मी, तुम्हाला अन्न पाणी पुरू नाही म्हणून दुसऱ्या कळपाला हातीत येऊन दिलं नाही, किती लढाया केल्या तुमच्या करता, किती गोष्टी केल्या, आणि आता माझ्यावर कोणी नाही. ठीक आहे म्हणे, वर तोंड केलं, आयुष्यभर तुझं स्मरण केलं नाही, पण या जगाच्या नियंत्याजवळ कोणी असेल तर माझं रक्षण कर. एक लक्षात ठेवा, किती वेळा जप केला याला महत्व नाही, एकदा करा पण इतक्या प्रेमाने करा की देव धावून आलाच पाहिजे, हे हत्तीचं उदाहरण. आणि तुकाराम महाराजांनी हा कहे वैकुंठ ती कहे गजराज, हा कहे वैकुंठ, आईसाहेब जेवायला वाढत होत्या, जेवायला बसले होते, तितक्यात आईसाहेबांनी विचारलं अहो काय पान टाकून पळताय, ते म्हणले हा, म्हणजे हत्ती शब्द बोलायचा होता, तर हा कहे वैकुंठ, आणि ती म्हणण्यापर्यंत गजराजापर्यंत आले, इतक्या वेगाने आले. आणि त्याला हात दिला, त्याने दिलेलं कमळ स्वीकारलं, फुलं जरी मला दिलं, निस्सिम भाव उल्लासे माझं अर्पावयाचे निमिसे, निस्सिम भावाने एक फुल दिलं तरी घेतलं, चल म्हणाले अंतकाळाच्या वेळेला का होईना माझी आठवण झाली तुला, चल माझ्या बरोबर. हे मगर महाराज खाली बसले होते, ते म्हणले काय हो म्हणले वैकुंठपती काय न्याय आहे का तुमच्याकडे, काय न्याय आहे का? ते म्हणले काय झालं म्हणले तुला एवढं रागवायला, ते म्हणले न्याय बी काय म्हणले, अरे तू म्हणले त्या हत्तीला त्रास देत होतास, त्याला खेचून नेत होतास, माझा भक्त आहे त्याने भजन केलं माझं, नेऊन जातो मग मला घेऊन जर घेतो, म्हणले तुला कसं नेणार, बरं झालं म्हणे खाली जाऊन सांगेन की देवाचा तोंड बघून सुद्धा उद्धार होत नाही, हे कीर्तन करीन म्हणे. अरे किती मी पापी असेन पण तुझं दर्शन झालं ना, कोटी ब्रह्मा त्या मुख पाहता जाती, मला दर्शन झालं ना तुझं. नक्र बोले देवासी हसू आले, नक्र बोलल्यानंतर देवाला हसू आलं आणि म्हणे हुशार दिसतोय मी, तू मला नेऊ नकोस, काय हरकत नाही, मी खाली हीच कथा सांगेन की ह्याचं भजन करू नका, कीर्तन करू नका, निंदा करा, कारण हा कधी उद्धार करत नाही, याचं तोंड सुद्धा बघू नका, कारण मी बघून काही फायदा झाला नाही. ते म्हणते माझी आई ये बस, काय निंदकाचे घर असावे, हा म्हणले खाली येऊन शिव्या देण्यापेक्षा ह्याला आपल्या बरोबर घेतला तर बरं. नीट लक्षात घ्या कोण कोणाचं आहे कोणाचं नाही, तेवढ्या तेवढ्या पुरतं. म्हणून एक मी नेहमी सांगतो, आमच्या घरात सुद्धा सांगतो, सर्वात असावं पण सर्वात नसावं, अडकू कोणातच नाही, अडकलं की संपलं. काय माझं मी कार्य स्वीकारलंय ना, कितीतरी महिने घराच्या बाहेर असतो, फोन रोज करतो पण अडकलो नाही, आज 84 आहे, शरीर साथ देत नाही, इथून चांगला आहे पण खालचं चालायचं म्हटलं तर माहिती आहे त्यांना, दोन माणसाने धरल्याशिवाय मला उठता येत नाही, तरी पण घेतलंय ना कार्य, मग तिथे मुलं वाळं बघायचं नाही, जेवण चांगलं आहे का वाईट आहे बघायचं नाही, जे आहे ते चांगलं म्हणायचं आणि खायचं. अहो आता तरी फार काळ चांगला आहे, आईसाहेबांना आम्ही जेव्हा प्रवास करत होतो
नारायणबुवा तीन दगडाच्या चुलीवर स्वयंपाक करून आम्ही जेवलोय. त्या मराठवाड्यात जायचं तर बैलगाडीने जायचं, तिथे काही गाड्या जायच्या नाहीत. पण एक स्वीकारलंय ना, ते म्हणा आता 84 वर्षी काय प्रार्थना आहे? काही नाही, शेवटच्या क्षणापर्यंत तुझं स्मरण असावं आणि त्याच्यातच जावं, तर काही इच्छा नाही. सगळं उत्तम केलं देवाने. माझी नातून उत्तम आहे, मुलगी उत्तम आहे, सगळे कीर्तनकार आहेत. आणखीन काय पाहिजे हो जीवनामध्ये? काय काय पाहिजे, काय पाहिजे? हां, मग असं अशी मुलं भेटलेली बरी का की रोज आकडा लावतो, रोज गांजा ओढतो का पंढरपूरच्या चौकात उभारून? काय रे, काय गुटका ना? हा गुटका, गुटका मावा मावा काय आता? तुला मी विचारलंच नसतं. तू जर त्याच्यात असतं तर तुला कसं विचारलं असतं? तू प्रेक्षक आहेस म्हणून तुला विचारलं. काय आता मला सांगा, पंढरपूरच्या चौकामध्ये सुद्धा असं घडतं, वारकऱ्याची माळ गळ्यात असून सुद्धा घडतं, तर इतरांचं काय सांगावं? म्हणून जपून असावं. तुकाराम महाराजांनी जी प्रार्थना केली ती मी रोज म्हणतो. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायण. अभंग वाचला मला इतकं आश्चर्य वाटलं, म्हटलं महाराज तुम्ही म्हणताय, मग आम्ही काय म्हणावं? दुर्बुद्धी ते म्हणा कथा नुपजो नारायण. नारायणा दुर्बुद्धी मनाला येऊन देऊ नकोस रे. आणि तुझं भजन करण्याकरता आम्हाला काही वाईट वाटत नाही. जन्म घेताना जर तू आमच्याबरोबर असशील तर दुःख वाटायचं कारण काय? उपजोनी पुढती काय कीर्तन चाललंय कळलंय का? काय चाललंय उपजोनी? तू बरोबर असाल नंतर आम्हाला काळजी करायचं काय कारण आहे का? हा मुलींना सगळ्यांना माहिती आहे, आता मोठ्या बाया आहेत सगळ्या आहेत. पण मुली असताना जर मग रात्री लवकर आहे का 7 वाजता? मग कधी मित्रमंडळी बाहेर जातात. कोण आहे बरोबर तुझ्या? मुलाला सुद्धा विचारलं जातं, लवकर ये, लवकर ये, उशीर करू नकोस. बरोबर आहे का? हां, मग मुलगी लग्नाशी आली, मग लग्न ठरलं, मधून मधून जाऊ लागली. पण लग्न झालं तरी आईने सांगायचं, लग्न ठरलं म्हणून नाही, बरोबर 8 घरी या, 8 घरी या, लग्न झालं नाही ठरलंय. आणि पुढे गप्पा मारत माहेरीच बसले 12 वाजेपर्यंत. लग्न झाल्यानंतर आई 12 वाजले, जा की म्हणली, काय काळजी करतेस तू, जाय ना बरोबर तुझ्या. माझं म्हणणं कळलं का? साधा पती बरोबर असतं तर बाई घाबरत नाही, पांडुरंग जर बरोबर असेल तर घाबरायचं कारण काय? गल्ली बोळातून जा. तसं जन्म मरणाचा फेरा केव्हा त्रासदायक आहे? जेव्हा पांडुरंग नाही तेव्हा. पण पांडुरंग जर बरोबर असेल तर जन्म मरणाच्या फेऱ्याचा त्रास यत्किंचित सुद्धा व्हायचं काही कारण. आणि म्हणून मागतायत, उपजोनी पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. हा हे काल्याची पद्धत कशी आहे ती अशी आहे, थोडक्यात सांगतो. म्हणजे आज अगदी टाईमच्या अगोदर 10 मिनिटं आलो आहे, ते महाराज येणार होते स्वामी म्हणून मुद्दाम आलो आणि करेक्ट सुरू केलंय. तेव्हा कमी करणार नाही आणि जास्ती करणार नाही, माझी कपॅसिटी नाही हो आता. पण सुरुवातीलाही 2 तास करत होतो ना, आताही 2 तास करतोय. अजून हे अजून किती कृपा पाहिजे देवाची. पण त्याच्यापेक्षा जास्ती झालं तर मग पुढे त्रास होतो काय? आणि आमचं काय जास्ती काही प्रमाण देत नाही आणि जास्ती म्हणत नाही, सारखं प्रवचन चालूच असतो. 2 तास एक ठोक कार्यक्रम चालू असतो, त्याच्यामध्ये काही खंड पडतच नाही. तेव्हा उपजोनी आई, मूल लहान आहे, गर्दीमध्ये जातं, पण आई बरोबर असल्यानंतर ते घाबरत नाही. बरोबर आहे ना? अगं बाळ्या बाहेर निघाला आहे, जाऊ द्या ना, मी आहे बरोबर. हा जा जा जा. आई बरोबर असल्यानंतर मूल घाबरत नाही, बाप बरोबर असल्यानंतर मूल घाबरत नाही, पती बरोबर असल्यानंतर पत्नी घाबरत नाही. तसं जन्म घेताना जर पांडुरंग आमच्याबरोबर असेल तर आम्हाला घाबरायचं कारण काय?
काहीच गरज नाही, जन्माचं जन्म मरणाचं दुःख नाही आहे. आणि तर हे बघा दुःख आहे म्हणतात, इथे बराच समाज जमलाय. आज एकाने हात वर करावा, मला सांगावं की मला जन्माला येताना असा त्रास झाला आणि त्याची मला आठवण आहे. सांगितलेलं सांगू ना काहीनी काय, की लवकर बाळण पण होईनाच, मला कळा द्यायला लागल्या, खूप त्रास झाला. हे ऐकीव आहे, तुम्हाला काय त्रास झाल्याची आठवण आहे का? आणि एक सांगू का, स्मरणातच दुःख आहे, विस्मरण असेल तर दुःखच नाही. आहे का स्मरण कोणाला? मग जन्माचं दुःख काय, पर मेल्यानंतरचं दुःख काय, काय कळतं का मेल्यानंतर? मग जन्म मरणाचं दुःख म्हणजे काय, कुठे जन्माचं दुःख आहे, कोणाला आठवतंय? जन्माला येतो ए करत येतो काय, त्याला रडतंय हेही माहिती नाही. कळलं का तुम्हाला? त्याला माहिती आहे की मी रडतोय का म्हणून? नाही, पुढे कळतं की रडल्याशिवाय आई खाऊ देत नाही. हे शहाणपण पुढे येतं, हे शहाणपण पुढे येतं, पण पहिल्यांदा आपोआप ओघवता रड. पण ती जाणीव सुद्धा मोठी गमतीची असते बरं का. भूक लागली ती माई म्हणते रडायला लागलं बरं का, पाजायची वेळ झाली. काय खुणा येतो मला असं वाटतं. पांडुरंगा काय तुझी लीला अगाध आहे, काय लीला अगाध आहे. हां, ती आमची 1.5 वर्षाची पंती अशी खुणा करते. मी म्हणतो काय ज्ञान आहे इस, जे ती तोंडाने थोडंसं बोलते पण खुणेने जास्ती बोलते. मी म्हटलं काय काय काय, हे कुणी दिलं, ह्या खुणा कुणी शिकवल्या? कोणतरी शिकवणारा आहे ना, कोणतरी शिकवणारा आहे ना, त्यालाच आम्ही विठ्ठल म्हणतो. कळलं का तुम्हाला? उपजोनी पडती येऊ काला खाऊ दैवात, वैकुंठित व्हायचे नाही, वैकुंठात काला नाही, वैकुंठामध्ये काला नाही. हां, तुम्ही 5-स्टार हॉटेलमध्ये गेलात आणि तुम्ही जर तिथे सांगितलं की मला दगडी पिटलं आणि भाकरी पाहिजे, मिळेल का? नाही मिळणार, नाही मिळणार. काय तिथे तुम्ही दुसरं मागवा, चाऊ चाऊ, माऊ माऊ, मंचू. काय माणसं आहे, मला तर खरंच अजून कळलं नाही बरं का. बाळा तुला कळलं असेल तर मला समजून सांग कीर्तनानंतर. नाही नाही, आपण आपल्या धर्माच्या आपल्या देशाच्या गोष्टी मारतो भरपूर, बरोबर आहे ना. चीन तर तुमचा वैरी, मग त्याचंच अन्न तुम्हाला कसं आवडतं? बघा सगळे जाऊन लग्नामध्ये सुद्धा मंचुरियन आहेच, ते भजी असतं ते काय, तेच का मंचुरियन, ती भजी मंचुरियन चाव चाव काय. आता मला काही कळत नाही, अरे इथे चिंतन तुमचं जमत नाही, त्याच्या अन्नाशिवाय तुम्हाला जगता येत नाही काय? गुरुजी तुमची ती पूर्वीची पातळ भाजी गेली, आळूची पातळ भाजी, नाही तर आमच्या माझं लग्न मला आठवतं ना, वरण भात आळूची पातळ भाजी बटाट्याची सुकी भाजी, अजून एक उसळ विसळ साजूक तूप अमक तमक, मग जिलेबी म्हणा मठ्ठा म्हणा, कुठे काय कशाचा पत्ता नाही. हा पुलाव तरी आम्हाला अलीकडच्या काळात कळला, पुलाव आपल्याकडे पुढे फोडणीचा भात, मसाले भात, वांगे भात, बटाटे भात, तोंडली भात, भरलेली तोंडली, भरलेली वांगी, आता ते नाही पुलाव, नाहीतर बिर्याणी. तुझ्या बाप दादाने बिर्याणी खाल्ली होती काय? अहो बिर्याणी कोणाचं खाणं आहे, हैदराबादी खाणं आहे, तिकडचं खाणं आहे, त्या देशातलं बिर्याणी आहे का आपली बिर्याणी आहे? आपल्याकडे मसाले भात आणि पहिला वरण भात, मग मसाले भात, मग जिलेबी मठ्ठा म्हणा, आणि शेवटी ताक भात झालं की जेवण तृप्त. हे म्हणतात काय, व्हॉट इज दिस नॉनसेन्स ताक भात, कोणाला पटत नाही, पटत नाही, माणसांना आवडत नाही, नीट लक्षात घ्या. अरे ही जेवणाची जी पद्धत होती आपली, वरण भात सुद्धा साजूक आंबे मोरचा तांदूळ, त्याच्यावर
चांगलं वरण तूप बीप आणि लिंबू पिळू, क्या बात आहे, थोबाडीत मारा या सगळ्यांच्या. पण यांना पटतच नाही, कारण वरण भात खाल्ला तर आधुनिक नाही ना, चावचाव खाल्लं तर फॉरवर्ड झालं. मी कधीच खात नाही. आमच्या मुलांना वगैरे कधीतरी आवडतं आणतात, आम्ही नाही म्हणत नाही, पण मला म्हणतात खाऊन बघा तुमचं तुम्ही खा काय. आणि काय नाही, ते शेवया अशा वळलेल्या असतात, त्याला इटालियन म्हणायचं आणि त्याला 1,500 रुपये द्यायचे. किती शहाणपणा आहे काय ते. असं ते वळकटी परवा मुद्दाम बघितलं मी, म्हटलं काय ते. काही नाही, नुसत्या त्या मैद्याच्या वळकट्या आणि त्या एवढ्या प्लेटचं 1,500 रुपये किंमत. मी म्हटलं माझ्या घशाखालीच उतरणार नाही काय. मग आम्हाला शिकवलं काय जातं, तुम्हाला ना तुम्ही बाहेर फिरत नाही त्यामुळे तुम्हाला माहिती नाही. बरोबर आहे, नाही फिरत हेच बरोबर आहे. नाही फिरलो म्हणून तुम्ही ठिकाण्यावर आहात आणि मीही ठिकाण्यावर आहे. नाही पण काला आहे ना, आज मंचुरियन सुद्धा पाहिजे काल्यात. काय काय नाही नाही, जेवढात सुद्धा किती फरक झाला बघा. 30-40 वर्षापूर्वी तुमच्याकडे आलू डम होता का? हा, ढम आलू, ढम आलू, ढम आलू होता का? हे सगळं पंजाबमधून आलं. आता बघा सगळ्या पंजाब ते मोठा वाटाणा काय ते छोले छोले अरे हे पंजाब मधून आलं. आता ड्रेस सुद्धा पंजाबी आले, कपडेही पंजाब मधून, जेवणही पंजाब मधून, चीन मधून. तुमच्या महाराष्ट्राचं काय राहिलं? तेव्हा मला बरं वाटलं, ते हे वाटलं की आज तुम्ही धोतर साजरा घातला. काय बरं वाटलं. हा आपला महाराष्ट्रीयन पेहरावा, धोतर साजरा, टोपी म्हणा, फेटा म्हणा, हा आपला महाराष्ट्रीयन पेहरावा आहे. आता बायका सुद्धा फेटा बांधायला लागल्या. अतिरेक केला म्हणजे किती अतिरेक करतात कळलं का तुम्हाला? नाही नाही, फेटा काय बायकाचं आहे का? ते म्हणणं बांधा नाही आम्हाला बांधा. अरे बांधा घ्या, मी कुठे नको म्हणतोय. फक्त कधी मागच्या काळात डोक्यावरून पदर हे होतं काय. मग ते ब्राह्मणाची स्त्री असू दे नाही तर सामान्य स्त्री असू दे, डोक्यावरून पदर सगळ्याच्याच होते पूर्वी. बाईचं डोकं उघडं पडतं कामा नये. आता काय प्रश्न शिल्लक राहिला नाही. म्हणजे तुम्ही तसं करावं असं मी सांगत नाही तुम्हाला, बिलकुल नाही, बिलकुल मी तुमच्या विरोधात नाही. कारण माझ्या घरात सुद्धा मुली आहेत माझ्या, मला कल्पना आहे. काळाच्या ओघात आपल्याला तसं व्हावं लागतं. पण एक लक्षात ठेवा, आपलं मूळ कधी सोडू नये. काय म्हटलं मी, सगळ्या ठिकाणी जा. मी मुलांना सांगतो फिरून या, जग फिरून या, पण वारीचा दिवस चुकू नका. पंढरीची वारी चुकू नका. मी जग फिरलो कार्यक्रमाच्या निमित्ताने, आणि माझ्या बरोबर आळंदीच्या प्रस्थानच्या टायमाला मी नायगारा फॉलला माझा कार्यक्रम होता, कॅन्सल केला ना आळंदीला हजर झालो. आपलं ठरलेलं आहे ना, आज 150 वर्षाची परंपरा आहे, 125 वर्ष पंढरीची वारी. यायचं म्हणजे यायचंच, बघायचं असेल तर पुन्हा जाऊ, नाही तर काय बघायचं आहे. इकडचा आपला गेरसाप्पा बघा, नायगारा म्हणा, काय बघितलं काय कुठे चुकलं? चुकलं बिकलं काय नाही, चुकलं किंवा न चुकलं हे सगळं आपल्या मनात आहे. म्हणून उपजवणी पडते, येऊ काला वैकुंठित व्हायचे. वैकुंठात असं बिलकुल नाही, असं बिलकुल नाही. वैकुंठित यायचं नाही कवळ काही काल्याशी. काल्याचा प्रसाद वैकुंठात तुम्हाला मिळणार नाही, दहीभात तिथे मिळणार. त्याच्यातून दृष्टांत गेला 5 स्टारचा, कळलं का तुम्हाला? मी कुठून फाटा फुटला कळलं. हां, कोणाकडे काही मिळत वैकुंठित व्हायचे नाही, कवळ काही काल्याचे. हा, पुढचं नीट लक्षात घ्या. एकमेका देऊ मुखी सुखे घालवून दरी. एक सांगतो, सामाजिक ऐक्य नामेकाला. विचाराची बैठक सांगतो, सामाजिक ऐक्य नामेकाला. आता ज्या वेळेला इथे एवढी बसलेली माणसं, मग अशी सुरुवातीला प्रत्येक जण आपला पुढे आणत होता, त्याला कोणी विचारलं का, अहो तुमची जात कोण? त्या पलीकडच्या चट्टा का? तुम्ही अमक का? अमकेच्या चट्टा का? नाही,
कोणीही आपला हात लावून ते आणत होतं आणि सगळ्याचा हात लागलेला तो एकत्र कालवायचा आणि प्रत्येकाला द्यायचं. मला वाटतं सामाजिक ऐक्य इतकं ह्याच्या इतकं दुसरं कुठे आहे. वारकरी संप्रदायाने जेवढं सामाजिक ऐक्य शिकवलं जगाला तेवढं कुणी शिकवलं नाही, हे वस्तुस्थिती आहे. अजून सांगू का, कायदा करून सुद्धा गुरुजी जमलं नाही. जमलं कायदा करून जमलं का? पूर्वी हॉटेलमध्ये येत नव्हते, येऊन देत नव्हते, आता बोर्ड लावलाय या हॉटेलमध्ये सगळ्यांना प्रवेश आहे. काय ही कशाची? ही अलीकडची क्रांती आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबरायाच्या काळापासून क्रांती आहे. ज्ञानोबराया बरोबर आहे, गोरोबा, चोखोबा, कानोपात्रा नाही का, सावतोबा, सेना महाराज, अहो कोणत्या जाती जमातीचे संत त्यांच्या काळात झाले नाहीत. किती सामाजिक ऐक्य. आणि एका पंक्तीला बसून जेवत होते. काय आश्चर्य आहे. हे वारकरी संप्रदायाचं महत्व कळत नाही. ज्यांना कळलं त्यांना असं वाटलं की हे डोकं वर काढत आहे, म्हणून आम्हाला टीका करायला सुरुवात केली. टाळ कुठे? आता म्हणत नाहीत. याला खूप हाणले मी तेव्हा, आता कोणी म्हणत नाही. मला एकाने गेलो होतो मी, माझा वसईला कार्यक्रम होता आणि एका चांगल्या इंजिनियरच्या घरी माझा मुक्काम होता. मुक्काम होता, मग मला म्हणाले प्रवचन होती, मग प्रवचन वगैरे सुरू झाली. मग दोन तीन दिवस झाल्यानंतर असं बसलो होतो आम्ही. मला म्हणाले ते तुम्ही बोलताच पुष्कळ चांगलं ऐकायला बरं वाटतं, ते तुमचं टाळ कुठायचं घेवा आहे. काय सांगू, दुसरं जर कोणी असतं ना त्याच्या घरी राहिलो होतं, त्याचं अन्न खाल्लं होतं ना, कानफडातच चढवली. मला तो म्हणतो तुमचं ते टाळ कुठायचं केव्हा. मी म्हटलं काय तुम्हाला काय नेमकं काय म्हणायचंय. नाही ते टाळ कुठतात ना. म्हटलं तुम्हाला मराठी नीट येतं का? आता म्हटलं याला सरळ केल्याशिवाय सोडायचं नाही. तुम्हाला मराठी नीट येतं का? आम्ही टाळ वाजवतो, टाळ कुटत नाही, तुम्ही आमच्या नावाने कुटता. हो जरा सावध झाला, सॉरी हां, सॉरी हां. नाही पण सगळेजण टाळ कुटतं म्हणतात. मग टाळ जर कुटतं तर अमक्या तमक्यानी सतर खाजवली का म्हणू नये? काय चुकलं का? सतर कशी वाजवत अशी दीड दहा धाड धाड अमुक वा वा त्या भात आहे. काय खाजवताय? काय सतार खाजली? वा वा क्या बात, क्या बात, क्या बात. आता ह्याला म्हणायचं का वाजवून म्हणायचं रे, काय बडवलं? वा काय बडवलं गुलाबराव, काय बडवताय तुम्ही? वा वा वा. झाकीर हुसेन ऐसा तबला बडाया, बडवलं नाही. रागवाल तुम्ही लगेच. काय तबला वाजवला, काय लगी धरली. बरोबर आहे ना? पण वारकऱ्याला मुद्दाम टवाळी करण्याकरता टाळ कुठे आले, टाळ कुठे का? मग तेव्हापासून म्हणला सॉरी हां, आता मी बोलणार नाही. तुम्ही बोलणार नाही, सगळ्याला सांगा आम्ही टाळ वाजवतो आणि शास्त्र शुद्ध वाजवतो. हे आता जे ठेका धरतात ते ताल काळ सगळं आहे बरोबर त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? त्यांना कळू दे नाही तर न कळू दे, पण तालाशिवाय टाळ वाजवतच नाही, तालाशिवाय पखवा तबला वाजत नाही. हे वस्तुस्थिती आहे. मग पण वारकरी संप्रदाय ज्ञानोबरायाने जो पाया रचला तो सर्वांचा काला करण्याचा पाया रचला, हे खपलं नाही. खपलं नाही कुठे? ज्ञानोबरायाने सर्वांना जवळ घेऊन काला करण्याचं जे घाट घातला ते खपलं नाही. ते म्हणले ह्याच्यावर जरा टीका करायलाच पाहिजे, पण जो टीकेला टिकतो तो कायम टिकून राहतो. काय हे बघा, थोडक्यात सांगतो तुम्हाला. आज अनेक परंपरा येतात, अनेक विचारसरणी येतात. ती व्यक्ती जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ते टिकतं, ती व्यक्ती गेली की ते उतरंडीला लागतं. तुम्ही जाणती मंडळी आहात, तुम्ही समजून घ्या, आजूबाजूला बघा, जग म्हणजे तुम्हाला कळेल. बरोबर आहे. आज 750 वर्ष झाली वारकरी संप्रदाय चालू आहे, 1000 वर्ष झाली पुंडलिकापासून. थांबलाय का वाढलाय? कितीतरी पटीने वाढलाय. आषाढी वारीला 10-10 लाख माणसं. माझं वय जास्ती असल्या कारणाने लहानपणापासून बघितलंय. वयाच्या 10व्या वर्षी माऊलीच्या पालखीवर बघितलं मी, अहो 2-3 हजार माणसं.
आणि आता आमचा नंबर 30च आहे मागच्या बाजूला, तेव्हाही 30च होता. आता आमच्या दिंडीत माऊलीच्या रथामध्ये 1 किलोमीटरचं अंतर आहे. इतका समाज प्रत्येक दिंडीमध्ये वाढला का कमी झाला? वाढला. म्हणून टीका केलं कुठटाळ कुठलं म्हटलं अमकं म्हटलं काही पर्वा करू नये, कारण आपण काहीही वाईट करत नाही. मी तुम्हाला एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतो आणि कीर्तन आटपायला घेतो, कारण अजून काल्याचा अभंग आहे, आरती आहे, आज शेवटचा भाग आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आलात तर लिहून देईन, तुमचा संसार खरंच उत्तम होईल. ही सगळी मंडळी आहेत, काही वाईट नाही आहे. हां, मग नैसर्गिक आपत्ती आली तर भाग निराळा. उलटे सुलटे प्रश्न विचारू नाहीत. आम्ही वाऱ्या केल्यानं आमच्या बायकोच्या पोटात का दुखलं? आता ह्याला काय उत्तर आहे का माझ्याकडे? हां बाबा, मला मी वाऱ्याला आल्यावर माझं पाकिट कोणी चोरलं? म्हटलं तूर चोरून आणलं असेल म्हणून चोरलं. आता काय सांगू? आळंदीला मी बसलो होतो मांडी घालून, असे माझ्या मांडीखाली पैसे होते, 1200-1 रुपये होते. उठतो तर तिथे नव्हतेच ना, कारण दर्शन लाईन बरवत होतली. आता त्यातले कोण महाभागाने प्रसाद घेतला आमचा कोणाला माहित? महाराज तुमच्या पायाचा प्रसाद. आता कोणी माझ्या पायाचा प्रसाद? मला म्हणाले हो इथले. मी म्हटलं कुठे गेले? गेले. म्हटलं जाऊ दे. गेले गेले काय त्याच्यात? आता आता त्याला नाही म्हणलं शोधायचं का? शोधाय बिधायच्या भानगडीत पडू नका, जाऊ द्या. आपलं नाही ते ओवी माझ्या काय, मी घरात सुद्धा सांगतो, आपुले जे साचे ते कल्पांतही न वैसे, हे जाणून या गताचे न शोची जो. जे आपलं नाही ते आपल्याकडे कधीच येणार नाही, आणि जे आपलं आहे ते कुणालाही नेता येणार नाही. एवढा सिद्धांत जर पक्का असेल तर संसारामध्ये तुम्हाला दुःखी व्हायचं काही कारण नाही. म्हणून उपजवनी पुढती येऊ, काला खाऊ वैकुंठित व्हायचे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठात असं तोंड हाताने हे आता एवढं जमत नाही, आणि तर पूर्वीच्या लहान छोटे संप्रदाय होता तेव्हा मोठमोठ घ्यायचं आणि भरवायचं. दही भात करून आणायचा, दही भात, त्याच्यामध्ये जरा मिरच्या बिरच्या कोथिंबीर वगैरे आलं विलं घालून काय लागायचं तुम्हाला सांगू. आमचे महाराज तर एकेकाला असा भरवायचे, असे असे असं जायचं, तेवढ्या त्या घातातच पोट भरायचं, एवढं भरवायचं. आता याच्यात कसं काय करायचं एवढ्यात? मग काळामध्ये सुधारणा केली की घरून करून काही आणू नका, भात बीत आपलं लाह्या घेऊन या, सुक्या प्रसाद घपळण नेता येतो. काय हा सोयीचा काला आहे, पण ओरिजिनल काला कसा झाला? भगवंत जेव्हा गाई राखायला निघाले, बरं का, सुरुवात सांगतो काल्याची. गाई राखायला निघाल्याबरोबर यशोदेने म्हणाले, बाळा तू कुठे येऊशील? नको ना जाऊच नाही म्हणजे मला जायचंच. सगळी मुळं आपण गवळी आहोत, नंद आहोत. नंद उपनंद या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्यांच्याकडे लाखो गाई, जास्तीत जास्त गाई ज्याच्याकडे तो नंद, कमी गाई तो उपनंद. म्हणून त्यांच्याकडे धन काय? गोधन. श्रीमंती कशाची आहे? वर 50 लाख गाई. श्रीमंती त्याच्यावर होती. म्हणून असा तो नंद आणि त्याच्याकडे हे कृष्ण परमात्मा गाया राखायला निघाले. नंदजी म्हणाले, अगं एवढं तुझं बाळ कौतुकाचं आहे मला कल्पना आहे, पण जाणं महत्वाचं आहे. एवढं गायावर लक्ष कोण ठेवणार? हां, आपलं धन आहे ते. मग यशोदेने सुंदर चपल्या करून आणल्या मखमलीच्या, माझ्या बाळाच्या पायाला लागेल, खडा लागेल, अमकं लागेल. तिचं काही चुकलं नाही, तिला हे कुठे माहिती होती की सगळा खडासुद्धा तोच आहे, खडासुद्धा तोच आहे, काटासुद्धा तोच आहे, जाणार तरी त्याच्याच पायात जाणार, गेला तरी तोच जाणार, हे तिला काही तत्वज्ञान माहिती नव्हतं. ती म्हणली, मी चप्पल करतोय. अहो, पृथ्वी कंप होऊ लागली. पृथ्वीला कंप सुटला, ती कापू लागली. का कापली माहिती आहे का ती? अरे 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 अरे, यशोदा मैयाला काय सुचलंय? आज माझं भाग्य थोर होतं की मला प्रभूचे चरण मला लागणार होते.
प्रभूचा स्पर्श मला होणार होता. माझं दुर्भाग्य आड आलं, कुठचं तरी पूर्वजन्मीचं पाप आड लागलं म्हणून ज्या चपल्यामध्ये आल्या. परमात्म्याला कळलं, अगं आई मला या चपल्या नको, सगळ्या पोरांच्या पायात नाही तर मला नको, बरेच दिसत नाही ते, ऑड दिसतो. बरोबर दिसत नाही. ते म्हणले, अरे पण तू मला, मी चपल्या घालणार नाही, दिल्या चपल्या उडवून. जशी शाळेतून पोडं झालं, पोरं कशी चपल्या उडवतात, दिल्या उडवून आणि निघाला. आता ह्याच्या पायाला काय, अहा जिथे पाऊल टाकेल तिथे पृथ्वी अशी लोण्यासारखी मऊ झाली, लोण्यासारखी मऊ झाली. आणि निघताना मग शिदोऱ्या दिल्या, तुम्ही जो टिफिन बॉक्स देता ना ते चपटे डबे आता आलेत, ते चपटे डबे, त्याच्यामध्ये सुद्धा काय, रात्री बायकांना त्रास नको म्हणून रात्रीची चपाती करून ठेवतात. पुष्कळ काळजी असते नवऱ्यांना आपल्या बायकांची, आणि त्यांनाही वेळ नसतो. एवढं लवकर उठून नवऱ्याला करून द्यायचं म्हणजे, पण नवराही तसाच. मग आई हळूच म्हणते, मी ताजं वाढलं तरी खात नव्हतं हे रात्रीचे खाते. हे कृष्णचरित्र आहे, हे महाभारत आहे, हे प्रत्येकाच्या घरात आहे. याच्यातून बाहेर पडायचं असेल तर भागवत पाहिजे, कृष्ण चिंतन पाहिजे, म्हणजे सगळे खेळत मग आनंद. त्याच्यामध्ये काही काही असं काही नसतं, काय आमचं घर आहे काय आमच्या घरात काही नाही, काय पण मजा दिसते सगळी. काय माझ्या लग्नाला 67 वर्ष झाली नारायण बाबा, 67 वर्ष झाली लग्नाला. पण मला असं आठवत नाही की माझी पत्नी आणि मी कधी 5 मिनिटं अबोला झालाय दोघाचा, कधीच नाही. याचा अर्थ ती मला बोलत नाही असं नव्हे, पण मर्यादा राखून, बघा भाऊ हे काही ते मला बरोबर वाटत नाही तुमचं गप्पस ना, मी कुठे बोलते तुमच्या पुढे, मी काय गप्पच आहे. ते काय म्हणते, मी कायम गप्पच आहे. अहो तुम्ही जगाला गप्प करता ना, माझं काय प्रश्न आहे. काय लाखोचा समाज तुमचा येतात, मी आपलं तुम्हाला सांगेन. हीच मर्यादा, याच्यापेक्षा मर्यादा उल्लंघन पुढे नाही का. मला कशाकरता सांगायचं आहे, उगीच ते बरं दिसत नाही नवऱ्याला सुद्धा, ए बाब्या ही बेबीन तो बाब्या काय. अ मी घडलेली उदाहरणं आहेत, कुळकर्णी हसू नका, घडली एका घरी घेऊन ती मुलगी, ती बाई आपल्या मुलाला सांगते, बाब्याला बोलव रे. मला वाटलं थोरला मुलगा असेल, आला नवरा. आला नवरा, मी म्हटलं कोण हा बाब्या. किती अवघड आहे हा बाब्या. नाही म्हणले महाराज काय सध्या आधुनिक जगामध्ये हा म्हणलं नाही, चांगलं चांगलं बाब्याचा सोबत. आणि एक तुम्हाला सांगा, तुम्ही आदर ठेवाल तर आदर मिळेल, आदर ठेवणार नाही तर आदर मिळणार नाही. पती पत्नी असू दे, बाप मुलगा असू दे, एकमेकाची किंमत कळली पाहिजे, एकमेकाचा आदर ठरायला पाहिजे, आणि तेव्हा सगळे एकरूप होऊन काला होतो. कळलं का तुम्हाला? ती शिदोरी, मग ती शिदोरी कशी असते माहिती आहे का तुम्हाला? ते टिफिन बॉक्स वगैरे काही नाही, धोतराची डबल फाडलेलं पान, मलमल धोतर, आपलं धोतर नेसतो ते चौकीने फाडायचं, 2 भाकरी खाली, मधी झुणका खरडा नाही तर ठेचा, आणि 2 भाकरी वर कांदा, म्हणे असं ते बांधायचं. आणि डोक्यावर तरी घ्यायचं, नाही तर मोठ्या बैलाच्या शिंगाला तरी बांधायचं, त्याला म्हणतात शिदोरी. काय त्याला म्हणतात शिदोरी. ती घरून बांधून न्यायची आणि यमुनेला खायची. म्हणून आपल्या जीवनाला सुद्धा शिदोरी म्हणतात. मागच्या जन्माची बांधून आणलेली शिदोरी या जन्मी पुरते, बांधून आणलेली शिदोरी. आणि मग थोडक्यात तिथे गेल्यानंतर होतो तुझा खेळ, सगळा खेळ डाव अगदी जोरात सगळं. आणि मग झाल्यानंतर भुका लागल्यानंतर मग सगळे म्हणायचं, अरे कृष्णा भूक लागली की, मग चला ना काढा,
असं म्हणतो घोंगडं टाकायचं काय हजारो गोपाळ अशा पंक्तीने बसायची ती घोंगडी टाकलेली आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापली शिजरी टाकायची. कोणी भाकरी, कोणी खरडा, कोणी मसाले भात, कोणी साधा भात, कोणी वरण, कोणी दही, कोणी दूध, बरं का, जे ज्याच्या घरी असेल त्यांनी, कोणी रावण भात कळला की नाही, रावण भात मध्ये नाही आयुष्य फुकट गेलं तुमचं. काय रावण भात म्हणजे रात्रीचा शिळ्याला लाटलेला भात. रात्रीचा राहिलेला भात त्याला भरपूर कांदा बिंदा तिखट तेल घालून इतकं सुंदर लागतं की बायका आपल्याला खायला द्यायला तयार नसतात. काय गंमत असते वगैरे महाराज होतो की नाही, काय केलं शिळा भात नाही तुम्ही नको रात्रीचा आहे. म्हणजे तुमची पोटं आमच्यापेक्षा चांगली आहेत का, ते इतकं रुचकर लागतं ना की त्यांना आपल्याला द्यायचंच नसतं. मला तो आवडतो फार, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही, आवडतोच. मग अगदी पोटाला त्रास होऊ नये म्हणून मग सकाळी 7 वाजता करायचा आणि 10 वाजता मग फोडणी करायची ना, आणि तो तेवढ्या वेळ तरी राहायला पाहिजे. कांदा बिंदा भरपूर घातलं काय तुम्हाला सांगतो लागतो, हे सगळे आलून ढमन ढमन आलून ते सगळ्याच्या थोबाडीत मारून जातो. दोन दोन प्लेट आपण खातो काय, अहो आपल्या प्लेट सुद्धा इतके आहेत, तुम्ही अजून 5 स्टारमध्ये रावण भात ठेवा सगळे तेच मागून खातील. काय चव खरंच आहे की नाही, मग काय त्याला चव आहे, कुळकर्णी तुम्ही खाता की नाही, देतात ना तुम्हाला नक्की. काय 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 लागतो तो भात म्हणजे सगळं, किंवा चपाती किंवा भाकरीचा चोरा करून त्याला फोडणी लावणं क्या बात आहे. शेवटी शिळच चांगलं लागतं म्हणून शेवटी संतांचं शिळच आम्ही तुम्हाला वाढतो. आमच्याकडे तरी नवीन कुठे आहे काय, त्याला मोठी चव असते, मोठी रुची असते आणि ते सगळं कालवलं. कोणीतरी एकमेकाची टिंगल करत होतं, ए काय भाकरी आणलास काय, मी जिलेबी आणली. प्रत्येकचा प्रारब्ध निराळा आहे, कोणाचं जिलेबी सारखं आहे, कोणाचं भाकरी सारखं आहे, कोणी कोणावर टीका करू नये, ज्याच्या त्याचं प्रारब्ध आहे ज्याच्याचं सारखं. शेवटी कृष्ण म्हणले गप्पा बसा, बडबड करायची नाही. कालवलं, आता हजारोने कालवल्यानंतर जिलेबी संपली, भातही संपला, भाकरी सगळी काला झाला पण अजून प्रसाद झाला नव्हता. मग शेवटी दादा बरोबर होते, दादा आपला प्रसाद काढा. मग शिजोरी काढली आणि एवढ्या सगळ्यांच्या शिजोरीमध्ये भगवंताची शिजोरी टाकली आणि त्या कालवली आणि त्यांचं जीवनसुद्धा प्रसाद झालं. असं आजच्या काल्याला आला, प्रभूशी एकरूप झाला, प्रभूने आपला प्रसाद आपल्यामध्ये टाकला, आपलं आयुष्यसुद्धा प्रसाद झालं आणि इथेच काला झाला. कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, वैष्णवनी का संभ्रम, वैष्णवनी का संभ्रम, कृष्णामणी अवराजनी प्रकाश.